रिंगवणी करण्यासाठी आपण इथे घेतलेलं साहित्य आहे 2 चमचे तेल, चवीपुरता मीठ, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे चिंचेचं कोळ, थोडासा गूळ, 2 चमचे चण्याचं पीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, 1/2 चमचा जिरे पूड, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा हळद. हिरव्या वाटण्यासाठी 8 ते 10 पाकळ्या लसूण, 1/2 इंच आलं, 3 तुकडे हिरव्या मिरचीचे, थोडीशी कोथिंबीर. हे तयार झालं आहे आपलं हिरवं वाटण. शेवग्याची शेंग कशी कट करायची ते आपण बघूया. साधारण बोटभर लांबीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. याच्या साली ज्या असतात त्या अशा नखानी निघून येतात, सहजपणे निघून येतात, त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. असे मी तुकडे करून घेतलेले आहेत. इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकून घेते. आणि त्यामध्ये या शेवग्याच्या शेंगा टाकून घेते. या साधारण आपल्याला 1-3 मिनिटं या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत. आता गॅस बंद करून शेंगा काढून घेऊया. या आपण उकळत्या पाण्यातनं काढलेल्या शेंगा आहेत. आता आपण बघूया शेंगवणी कसं करायचं. पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्यात आपण तेल टाकून घेतोय 2 चमचे. त्यात चिमूटभर हिंग टाकलंय. एक चमचा मोहरी. मोहरी तडतडू दे. मोहरी तडतडली आपली. आता 1 चमचे जिरा टाकू त्याच्यात. त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडासा परतून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा हळद टाकली. कांदा एक साधारण 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झालाय. आता त्यावर मी या गरम पाण्यातनं काढलेल्या शेंगा टाकून घेते. आता गॅस मी मीडियम ठेवते आणि त्यामध्ये हे हिरवं वाटण टाकून घेते. हिरवं वाटण टाकून छान परतून घ्यायचं आहे. शेंगा छान सवतळून निघाल्या पाहिजेत. वाटण टाकून साधारण 1-2 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे. आता त्यावर मी गोडा मसाला टाकते 1 चमचा. जिरे पूड टाकली. भाजलेल्या जिऱ्याची पूड येते. चवीनुसार मीठ. थोडासा गूळ. आणि 2 चमचे चिंचेचा कोळ टाकून घेतलाय. हे सगळं आपल्याला गॅस बारीक करून छान परतून घ्यायचं आहे. साधारण 2-3 मिनिटं आपण परतून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते. ही छान उकळी फुटली. आता आपण ह्यावर 1-2 मिनिटाकरता झाकण ठेवून येऊ.
एक 2 मिनिटं झालेली आहेत, आता बघूया. छान उकळी आलेली आहे, शेंगा आपल्या शिजलेल्या आहेतच. गॅस बारीक करून ठेवला आहे. इथे आपण 2 चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे, त्या पीठामध्ये मी थोडस पाणी टाकते आणि ते कालवून घेऊया. ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. या डाळीच्या पिठानी थोडासा ह्याला जाडसरपणा येईल. आता त्यामध्ये मी पुन्हा थोडस पाणी टाकते. गॅस मीडियम ठेवलाय आणि थोडी उकळी काढून घेऊया आपण. उकळी फुटली आहे, आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण वाफ आणूया. आता बघूया आपण. छान उकळी आलेली आहे, हे आपलं तयार झालेलं आहे शेंगवणी. आता गॅस बंद करून घेऊया आणि एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. हे तयार झालं आपलं शेंगवणी.